आता दिवसभरातल्या मोठ्या टॉपनं आपण बातम्या बघूयात. आम्ही एनडीए मध्येच आहोत यात नवल नाही. नवनीत राणांचं विधान, आमचा निर्णय योग्य वेळी जाहीर करू अशीही प्रतिक्रिया दिली आहे. तर नवनीत राणांचं अंतर्मन पूर्ण भाजपचंच आहे. राणांना पक्षात घेऊन भाजपला युवा स्वाभिमान पक्ष संपवायचा आहे. बच्चू कडूंचा राणांना टोला. मनसे अध्यक्ष राज ठाकरे पुण्यावरून तडकाफडकी मुंबईला रवाना. पदाधिकारी बैठकीला उशिरा पोहोचल्यानं राज ठाकरे बैठक न घेताच मुंबईकडे रवाना. शिक्षक आमदार कपिल पाटलांकडून नव्या पक्षाची घोषणा, समाजवादी गणराज्य पार्टी असं पक्षाचं नाव. नितीश कुमार भाजपसोबत गेल्यानं कपिल पाटलांकडून जेडीयूला रामराम. शिखर बँक घोटाळा प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेच्या क्लोजर रिपोर्टला ईडीचा विरोध असल्याची आता माहिती समोर आली आहे. हस्तक्षेप याचिका दाखल करण्याची ईडीनं कोर्टाकडे मागितली परवानगी. तर 15 मार्चला पुढील सुनावणी. मंत्री छगन भुजबळांविरोधातील अजामीनपात्र वॉरंट रद्द. भ्रष्टाचार प्रकरणात कोर्टात हजर राहिल्यानं अजामीनपात्र वॉरंट रद्द. आरोपमुक्त करण्याच्या भुजबळ आणि इतर आरोपींच्या अर्जावर विशेष न्यायालयात सुनावणी सुरू. कथित भोसरी भूखंड घोटाळा प्रकरणी खडसेंची गुन्हा रद्द करण्याची याचिका हायकोर्टानं फेटाळली. सत्र न्यायालयात प्रकरण प्रलंबित, तर निर्णयाचे अधिकारही सत्र न्यायालयाला आहेत. हायकोर्टाचे निर्देश. फडणवीसांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्याला अटक. बीडमधल्या किंचक नवलेला 7 मार्चपर्यंत पोलीस कोठडी. तर अटकेत असलेल्या योगेश सावंत आणि किंचक नवलेमधल्या संबंधांबाबत तपास सुरू आहे. गेल्या 2-3 दिवसांपासून मला वारंवार धमक्या येत आहेत. शरद पवार, राजेश टोपे, रोहित पवारांचं नाव घेतल्यानंतर वारंवार धमक्या, प्रसाद लाड यांचा आरोप. धमक्यांबाबत पोलीस महासंचालकांकडे तक्रार दिल्याचीही माहिती. रिफायनरी विरोधी अजेंडा निवडणुकांच्या जाहीरनाम्यात घ्या. रिफायनरी विरोधी संघटनेचं राजकीय पक्षांना आवाहन. भूमिका स्पष्ट न केल्यास संघटना निवडणूक लढवणार असल्याचं आव्हान.